नमस्कार तुम्हाला किंवा तुमच्या परिवारातल्या कोणाला किंवा मित्रमंडळींना जर भारताबाहेर राहण्यासाठी जायचं असेल आणि समजत नसेल की कोणती आपण तिथे भांडी घेऊन जावीत कोणती नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपल्याला साधारणतः तेवीस तेवीस किलोच्या दोन बॅग किंवा एक बॅग असं अलाऊड असतं मग आपले जे डेली बेसिसचं जे कुकिंग असतं त्यासाठी कोणती कोणती महत्त्वाची भांडी असतात जी आपण तिथे नेली पाहिजे ते बघूयात आणि इनकेस जर जा नाही जास्त नेता आली तर निदान बेसिक कोणती न्यायची हे आपण व्हिडिओमध्ये बघू म्हणजे काय होईल तिथे गेल्या गेल्या तुम्हाला डायरेक्टच भांड्यांची शॉपिंग करावी लागणार नाही आपल्याला बेसिक कुकिंगसाठी तरी तिथे भांडे असतीलच आपले त्यामुळे हो आपलं काम सोपं होईल आणि आपल्याला बाकीच्या गोष्टींकडे म्हणजे जसं इन्शुरन्स आहे गाडीचं आहे ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला फोकस करता येईल आणि जरी आपल्याला जास्त भांडी तिकडे नेता नाही आली तरी तरीसुद्धा प्रत्येक देशामध्ये ॲमेझॉन हे असतंच आणि ॲमेझॉनवर आपली इंडियन भांडी कपडे वगैरे सगळंच मिळतं त्याचप्रमाणे इंडियन स्टोर्स असतात सुद्धा भांडी मिळतात पण काही देशातल्या राज्यांमध्ये जे इंडियन स्टोअर्स असतात तिथे एवढं सगळं मिळत नाही म्हणून मग सेफर साईड आपणच थोडीफार भांडी घेऊन जायची मोस्टली जे ज्याच्यामध्ये आपल्याला कुकिंग करायचं आहे अशी भांडी घ्यायची आणि बाकी जे जेवणाचं ताट असेल बाऊल असेल हे सगळं क्रॉकरी आपल्याला त्या ठिकाणी तिथल्या तिथल्या स्टोर्समध्ये मिळून जायचे जसं की यू एसमध्ये वॉलमार्ट आहे कॉस्को आहे तर तिथे जर आपण गेलं तर सुंदर सुंदर क्रॉकरीज आपल्याला मिळते सर्विंग बाउल्स मिळतात त्यामुळे त्या गोष्टी भारतातून घेऊन जायच्या नाही तर चला तर मग बघूयात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या बेसिक आहेत आणि आपल्याला त्या रोजच्या वेळेस लागणार आहेत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आवडलं तर ते सर्वात महत्त्वाचं असतं आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये लागतो तो म्हणजे हा कुकर तर मस्तपैकी एक स्टेनलेस स्टीलचा तीन साडेतीन लिटरचा कुकर घेऊन जायचा आणि त्याचसोबत एक्स्ट्राची शिट्टी एक्स्ट्राचे रिंग आणि वॉल्व पण घेऊन जायचा म्हणजे इन केस जर खराब झालं तर आपल्याला रिप्लेस करता येईल आणि फ्लॅट बेसचा घेऊन जायचा आहे जसं इंडक्शनला लागतो कारण तिथे नॉट नेसेसरी की गॅसच्याच कॉईल असतील तर कधी कधी फ्लॅट ग्लास टॉप पण असतो कुकटॉप म्हणून मग इंडक्शन बेस म्हणजे जसं फ्लॅट बेसचे जे असतात भांडी ती घेऊन जायची आहेत आणि शक्यतो स्टीलच वापरायचं दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पोळपाट लाटणं घेऊन जायचं पोळी लाटायला उपयोग होतो त्याचप्रमाणे चिमटा पकड गरम भांडी उचलायला याची खूप मदत होते त्यामुळे हे घेऊन जायचं आहे आणि छोटी वस्तू आहे कुठे पण कोपऱ्यात बसते मी इकडे दोन खलबत्ते आणलेले आहेत एक चहासाठी आलं कुटण्यासाठी आणि दुसरा आहे तो झटपट आपल्याला जर आलं लसूणची पेस्ट करायची असेल खलबत्त्यात कुटून तर ते इडली डोसा अप्पे ढोकळा हे घरोघरी बनतात नाश्त्याचे पदार्थ जेवणासाठी त्यामुळे अप्पे पात्र इडलीचं पात्र इडलीचं स्टँड कुकर त्याचप्रमाणे ढोकळ्याचं पात्र हे सगळं घेऊन जायचं आहे त्यासाठी थोडीशी बॅगमध्ये जागा ठेवायची आणि काही नाही कुकरमध्ये थोड्याशा वस्तू ठेवायच्या म्हणजे मग ती जागा वाया जाणार नाही त्याचप्रमाणे चहा गाळायची गाळणी जी असते ती घेऊन जायची आहे एकच्या ऐवजी चला स्पेअरमध्ये दोन एक घेऊन जायच्या टिकायला चांगल्या असतात स्टीलच्या वापरल्या तर प्लास्टिकपेक्षा मी ते घेतले होते काही वाडगे आणि काही पातीले पातीलेसुद्धा फ्लॅट बेस्ट जे आहे वाडगं पटकन आपल्याला काही मिक्स करायचं असेल तर लागतं आणि चहासाठी किंवा अजून काही आपल्याला पटकन भाजी बनवायची त्यासाठी पातीले उपयोगाला येतात त्याचप्रमाणे तिथे पॅन वगैरे पण चांगले मिळतात पण जर तुम्हाला पातीले न्यायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारचे छोटे पातीले घेऊन जाऊ शकता त्याचप्रमाणे काही झाकायचं असेल तर ताटल्या अशा छोट्या ताटल्या लहान मुलांना पटकन काही खाऊ द्यायचं असेल तर स्टीलच्या ताटल्या वाट्या जरा बऱ्या पडतात म्हणून मी त्यासुद्धा आणलेल्या आहेत त्यानंतर आपण वरणामध्ये तडका देतो किंवा पटकन काहीतरी फोडणी द्यायची असते आपल्याला तरी अशी छोटासा तडका पॅन तडका कढई ही सुद्धा खूप उपयोगी ठरते आणि छोटी आहे बॅगमध्ये जास्त जागा पण घेत नाही तर आपण कुकर तर नेतो पण बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला डाळ तांदूळ एकत्र लावायचे असतात वेळ वाचावा म्हणून मग अशी कुकरची भांडी आपल्या कुकरमध्ये ज्या साईजची बसतील त्या साईजची आपण घेऊन जायची यामुळे तुमचा कुकिंगचा वेळ वाचणार आहे तर मी त्याचं छान मोठं वाडगंसुद्धा घेतलेलं आहे पटकन मला कनिक मळायला लागतं त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कढई फ्लॅट बेसची कढई स्टीलचीच वापरायची अल्युमिनियम शक्यतो नाही हवॉइडच करायचा आहे आपल्याला आपल्या तब्येतीसाठी ते चांगलं नाही तर स्टीलची मस्तपैकी कढई घेऊन जायची जिचा बेस फ्लॅट आहे भाज्या मिक्स करायला आपल्याला लागतात ते म्हणजे पळी झारा उलथणी हे सगळे आपण घेऊन जायचं आहे तिथं पण मिळतात पण आपल्याला असे जर प्रॉपर आपल्या स्टाईलचे पाहिजे असतील तर हे घेऊन जायला काहीच हरकत नाही त्याचप्रमाणे मी आणून ठेवलेली आहे किसनी आता मी सात वर्षापासून इथे राहते म्हणून बऱ्यापैकी माझ्याकडे भांडी आहेत इथे पीठ गाळायची सुद्धा गाणी मी आणलेली आहे आणि मला अलाउड होत्या चार बॅग्स मुलांच्या आणि माझ्या मिळून त्यामुळे प्रत्येक बॅगमध्ये मी असं थोडं थोडं सामान ठेवलेलं होतं कपड्यांसोबत मिक्स करून सर्वात महत्त्वाचा किचनचा हिरो ऑफ द आहे तो म्हणजे हा मसाल्यांचा डब्बा तोसुद्धा आणायचा प्लास्टिकचा आणा किंवा स्टीलचा आणा स्टीलचा आणला तर बेस्ट त्याचप्रमाणे मी पोळे करण्यासाठी तवा आणलेला आहे लोखंडी जर तुम्ही बाहेरच्या देशात जाल तर तिथेसुद्धा कास्ट आणंचे तवे खूप छान मिळतात पॅन्स खूप छान मिळतात पण मी हा एक तवा राहू दिला होता पूर्ण लोखंडाचा तर ही काही भांडी आहेत जी मी भारतातून आणलेली आहे एकदम बेसिक कुकिंगलाही आपल्याला डेली लागतातच माझ्या काही मैत्रिणींनी मा भारतातून येताना मिक्सरसुद्धा आणले होते पण मेक श्युअर करायचं मिक्सर आणताना की आपण ज्या कंट्रीमध्ये जाणार आहोत तिथलं जे वोल्टेज असतं तेवढ्याच वोल्टेजचा तो मिक्सर म्हणजे तिथं तो कम्पॅटेबल पाहिजे तर, तर मी मिक्सर आणला नव्हता मी इथेच येऊन घेतला होता तर ही काही भांडी आहे जी मी भारतातून येताना आणली होती त्याचप्रमाणे मी इथे आल्यावर काय काय घेतलं हे पण जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा मी नक्की पुढ्या पुढच्या भागामध्ये शेअर करेल आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण असेल तर आणि तुमच्यापैकी जर कोणी भारताबाहेर येण्याचा प्लॅन करत असेल राहण्यासाठी तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्याची त्यांना मदत होईल पुन्हा भेटत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि खुश रहा